आज यासाठी आलतो दीदीसाठी एक स्थळ होत. कस काय? स्थळ लय भारी. पोऱ्याकडं 7-8 एकर जमीन आहे, बागायती. पोऱ्या फिटर काम करतोय, मोटर भरायचं करतो. तुम्हाला पसंत असलं तर मुलाचा फोटो आपल्याकडे पाहण्यासाठी तुम्हाला पाहून घ्या तुम्ही, आणि तुमचं होईल ना ती सांगा आम्हाला. नाही नको, नाही नकोच. हो का नाना, कसं आहे, मुलगा शेतकरी, माझ्या मुलीने रानात कामच केलेलं नाही. हे कसं आहे, पुढं त्याच्या झंझटी नकोच, त्यापेक्षा नकोच. बरं मग येऊ का आता? हो या. ताई, या तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली. या काय म्हणता नाना, काय म्हणून आनंदाची बातमी आणली? अशी बातमी आणली, मुलगा शेर मध्ये कामाला आहे, चांगल्या जॉबवर आहे. बघू बघू. हो का? आणि पाहते मी. होय नाना, मी काय म्हणते, त्यांना वेळ मिळाला तर बघायला बोलून घेता का? तोपर्यंत मी पत्रिका जुळतात का काय पाहते. काय बाय उतवळी. बरं नाना, चहा ठेवते. तुम्हाला चहा पिऊपर्यंत आहे ना स्वयंपाक होईल, जेवूनच जा. बसा. कसा झाला चहा? छान होता. ही आमची मुलगी, एकदा बघून घ्या. काय विचारायचं असेल तर विचारा. तुम्हाला शेतकऱ्याचे कधी स्थळ आलते का? हो आलत ना, आता काल परवाच आणलं होत, नानांनीच आणलं. शेतकरी मुलगा नाही आवडत, त्यामुळे कसं, ते फोटो नको, काहीच नको, पुढच्या भानगडीच नको. मी त्यांना सांगितलं, आमचे दाजी नोकरीला आहेत ना, तसंच एखादं स्थळ पा. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय, आणि स्पष्ट समोरासमोर बोललं तरी चालेल. नानांनी मला सगळं सांगितलेलं, त्यामुळं मला आम्हाला काही त्याबद्दलही नाही. नानांनी सांगितलंय ना, मग खरंच असेल. हे बघा, मला तुमची मुलगी पसंत आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मी बोलू का? बोला ना. पण पुढं जाऊन काय प्रॉब्लेम येण्यापेक्षा मी तुम्हाला सगळं असं ते स्पष्ट सांगतो. हे बघ काकू, मला 35,000-40,000 रुपये पगार आहे, पण माझा 7-8,000 रुपये पिण्यावर खर्च जातो. आत्ताच गाडी घेतली, त्याचा EMI हप्ता वगैरे भरण्यात त्यामुळे जातो. बाकीचे मित्रमंडळी सगळे याच्यात मोबाईल बिल वगैरे सवय आहे मला, आणि शनिवार कंपनीचा स्ट्रेस असल्यामुळे मी पबला पण जातो. हे माहीत असलेलं बरं. इकून तिकून 5-10,000 रुपये शिल्लक राहतील बरं का? पण मला असं त्याबद्दल काय वाटत नाही, आणि मला कोण विचारित पण नाही. हा, आणि मला जर कमी कमी जास्त काय पडलेच तर 5-10,000 रुपये आमचं भाडं येतं, ते पण मी न सांगता संपून टाकतो. आम्हाला त्याबद्दल काही वाटत नाही, आम्हाला कोण विचारणार माणूस पण. तुम्हाला काय वाटतं, तुमची मुलगी सणावाराला आली पाहिजे घरी? मी काय येऊन देऊ तुमची मुलगी सणावाराला घरी? काय संबंध राहिला तुमचं लग्न झालं, कुणाची झाली ती, माझी झाली, तुमचा काय संबंध राहिला? ही माझा प्रश्न ना, मी येऊन द्यायची की नाही. आणि पहिली गोष्ट, मी तर येणारच नाही, मला काय घेणं देणारच नाही. काय वाटतं, नाही येणार मी तुमच्याबद्दल. तुम्हाला सांगतो, अशी कोणती सवय मी पूर्ण केलेली नाही. सगळं करतो मी, दारू करतो, व्यसन करतो, सगळं करतो. लपडे, तुम्हाला सांगतो, लपड्याचा विषय सोडून 3-4 लपड्याचा अजून बी चालू आहे, आणि पुढं पण चालू राहणार आहेत. आणि मला वाटतं ती कमी होतील म्हणून माझ्याकडनं. तुम्हाला माहीत व्हायला झालं नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही, तुम्ही परत काय बोलू नका. आणि काय, मी तर तुमचं ऐकणारच नाही. पहिली तुम्हाला वाटतं प्रतिष्ठा हवी का? मला नाही वाटत, मला त्याच्याबद्दल काय वाटतच नाही. तुम्हाला सांगतो, मी आजपर्यंत माझ्या बहिणीला एक साडी पण केलेली नाही कधी, कारण की आत्तापर्यंत केलं नाही, पुढं करायला मला वाटत पण नाही. आणि या सगळ्या ही सगळ्या गोष्टी सगळ्या ह्यांना माहिती बरं का नानांना, पण नानांनी तुम्हाला कधी कबूल नाही. ही सगळं मी प्लॅन करून आलो होतो. कधी आला? दाबू नको ना बघ. काय चाललं वेळेस मग? काय नाही, निवांत बाबा. आलो येऊ झाला, येणार हा ना, घरच्यांनी सांगितलं म्हणलं रानात गेला, येडा मराय. मग बघा म्हणलं तसं लय सुकून चाललंय, काय लग्नाच फेंगण्याचं आहे का नाही नियोजन? लग्नाची इच्छा जोडली माझी आता. कारण काय झालंय? काय ते नानाला दिलं बायोडाटा पाठवून, फोटो बिटो बायोडाटावर. शेतकरी नाव असलं की म्हणले नाही, आम्हाला शेतीवाल्याला द्यायचीच नाही. आपल्या नानाकडे मग
हा का शेतकरी म्हणले नको का? शेतकरी म्हणले की नकोच, मनच उडलंय शेतकऱ्यावर सगळ्यांचं. एक काम कर, नानाला माझा फोटो दे, पुढचं नाना बरोबर बोलून घेतो मी. चालतंय तसं करू मग. ओके सांगू मग नानाला आहे ना, चल फोन करतो फिल्डिंग. पण ह्या तुम्हाला हा शेतकरी चांगला मुलगा आहे ह्याला तुम्ही डावायला नव्हत पाहिजे. हा चांगला मुलगा आहे, तुम्ही लग्नच करून द्यायला पाहिजे त्याचं. पहिली गोष्ट सांगतो, हा माणूस खूप चांगला आहे, लहानपणीपासून मी त्याला ओळखतो. माणूस किसना त्यांना सांगतो, आजपर्यंत त्याच्या घरी जेवढे पाहुणे आलेत ना, त्याने खाली हात कधी जाऊन नाही दिलेले. त्याची बहीण, त्याची बहीण एवढा जीव आहे त्याचा की आजपर्यंत त्याने बहिणीला कधीच काही पडून दिलं नाही. आणि कमाज विषय झाला, मी जेवढं आयुष्यात कमावणार नाही ना, त्यांनी त्याची जमिनीची किंमत आहे ना, 2 एकर जमिनीची किंमत 43 लाख रुपये, आणि त्याचा एक मोटर भरली त्याला 500 रुपये येऊन जातात. तुझं मत आहे ना करायचं की शेतकरी भरलं ना? मम्मी तुला मी सांगत होतो, आपल्या दिदीसाठी शेतकरी नावाला योग्य ठरेल. बघा ह्याचं सुद्धा मत येत आहे ना, शेतकऱ्याचा मुलगा चांगला आहे. मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आता द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? मग नाना बघा, शब्द बोलायला पाहिजे तुम्ही, परत पडलेच नाही काय. धावताना त्यांना 2 जबाबदारी, नोकरीवाला पाहिजे नोकरीवाला धावला, शेतकरीचा मुलगा पाहिजे शेतकऱ्याचा धावला. आता त्यांच्यावर राहिला प्रश्न. ही मी सांगितलं म्हणून तुमचं जमून गेलं. कोण सांगायला मोकळे काय वाटते? कुणी सांगणार नाही का मला हे सगळं? आम्ही तर मधले माणसं आहेत ना, असं काय करतात तुम्ही? आता खरं बायको शातात असत काय? मध्यस्थी माणसं दाखवून मोकळे झाले, विषय संपला त्यांचा. पुढचं काम कोणाचं आहे? आयुष्य काढायला त्यांचा. मी म्हणून टाकलो होतो कारण सवयीत असल्यात माझ्या बॅड हॅबिट. आता मग तसं आहे, आता त्या मुलीचं तरी काय, ती मुलीला काय स्वतंत्र आहे? ती शेवटी सांगेल स्वतंत्र कुणाला आहे ती. आई वडिलाचं इथं काय चालत नाही. तुम्ही असे आई वडील, अहो नाना आई वडील करून देऊन मोकळे होते. ही भोगन ना, ही भोगीन ना मुलगी ती. पटलं मग तुम्ही सुद्धा अशा मोठ्याला डार करत थोडायचंच नसत्यात. आपल्याला कुठेतरी करायचंय ना, एकत्र यायचंय. नाना आता एवढं सगळं झालं, याच्यातून एक मला कळालं, माझं खूप मोठं चुकलं. मला शेतकरी मुलाला द्यायला माझी मुलगी काहीच हरकत नाही. मला आवडला शेतकरी मुलगा, मला आवडला. माझी पण काय हरकत नाही, मम्मीला पसंत आहे, दादाला पण पसंत आहे, मला पण शेतकरी मुलगा कळाला. नाना झालं की मग काय आता मम्मा म्हणून काय आता.